शंभर टक्के जे काही त्यांनी सांगितलंय जे काही नॉर्मल जास्तीत जास्त शिफारस करावी शेतकऱ्यांची मागच्या 2013 मध्ये एखादा अपवादात्मक अतिवृष्टी व्हायची. यावर्षी काय झालंय बघा, 2 वर्षामध्ये सलग चालू काही ना काहीतरी तो प्रॉब्लेम झाला. शेतकरी हैराण झाला, शेतकरी हैराण आहे. आणि याचं काय कापून क्रॉप पेपर असतो ना, तुला दुर्दैवी घटना या ठिकाणी अतिवृष्टीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यामध्ये विशेषतः 5 ते 6 गाव खरं तर पावसाची आवश्यकता होती, मात्र गारांसहित जो पाऊस आला मला वाटतं पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. कालच माननीय महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी दौरा केला, पंचनाम्याला जवळपास पूर्ण होत आलेले आहेत. आणि आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि ज्या ज्या ठिकाणी गारांमुळे नुकसान झालं अशा 2 वेगळ्या भाग करावेत. आणि गाराकडून ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अधिकची मदत कशी देता येईल यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत. चाऱ्याचा प्रश्न बेसवडचा काहीतरी चारा छावण्याच्या चारा डेपोची NDRFच्या कायद्यामध्ये फक्त चारा छावण्यांचीच परवानगी आहे. आणि आजच्या तारखेला चारा छावण्या चालू करणं त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. प्रत्येकाला चारा डेपो पाहिजे तर हा एक जी तरतूद आहे अशा प्रकारच्या अतिवृष्टीमध्ये ती बदलून घ्यावा लागेल NDRFच्या नॉर्ममध्ये. पण तरी सुद्धा आम्ही व्यक्तिगत स्तरावर अनेक लोकप्रतिनिधींनी चारा देण्याचा जरी प्रयत्न केला पण दुर्दैवाने ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड चालू होती तिथेही ती थांबलेली आहे. तर पाऊस हा सर्वांगीण पडत असल्यामुळे चारा उपलब्ध तर अवघड झालेली आहे. पण शासनाच्या वतीने प्रयत्न आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांशी बोलून चारा डेपोची तरतूद त्या नॉर्ममध्ये जर केली तर लवकर सुरू होईल. आणि त्यासाठी मला वाटतं 2 दिवसांमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे. राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पडत आहे, ज्या प्रमाणे भाषण होत आहे पातळी सोडली ते तुम्ही कसं पाहताय किंवा कसं बोलत आहे? मला असं वाटतं की सगळ्यांनीच मौन व्रत धारण केलं पाहिजे. जाती धर्माचा किंवा समाजाचा वापर राजकारणात करण्यासाठी करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने आज ज्या ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहे आणि एकदा राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, राज्याच्या प्रमुख व्यक्तीने एकदा भूमिका स्पष्ट केल्यावर त्यावर इतर कोणत्याही व्यक्तीने लोकप्रतिनिधींनी विशेषतः भूमिका करू नये हीच भावना सगळ्यांची असते. ती भावना सगळ्यांनी पाळावी. कारण नसताना सामाजिक तेढ निर्माण करून त्यामध्ये अजून जो काही वातावरण आहे ते खराब होण्याचं काम होत आहे तर त्यापासून सगळ्यांनी सावध राहा. मराठ्याविरुद्ध ओबीसी संघर्ष थांबला पाहिजे असं वाटतं मला. 100% थांबला पाहिजे. एवढे वर्ष आपण एकत्रित राहिलेलो आहोत, स्वातंत्र्यानंतर आज एवढे वर्ष जर आपण एकत्र काढलेले आहेत. आमचे प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे असतात, लोकप्रतिनिधी अनाथाने आम्हाला प्रत्येक धर्माचा कार्यकर्ता सक्षम असतो. आपण तो ओबीसी बोलता नाही, धनगर असेल, मंजारी असेल, मुसलमान असेल, मागसवर्गीय असेल, तर प्रत्येकाचं आपलं आपलं योगदान राहिलेलं आहे समाजासाठी राजकारणासाठी. आणि म्हणून वाद निर्माण करण्यापेक्षा न्यायप्रविष्ट बाबी हे न्यायालयात सोडवल्या जाऊ शकतात हीच वास्तविकता आहे, हीच मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि राज्याच्या महसूल विभागामधून ज्या ज्या ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र मिळत आहेत, ज्यांचे दाखले मिळत आहेत, त्या ठिकाणी दाखले वाटले जात आहेत. त्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी तो आकडा झालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अधिवेशनामध्ये शासन काय निर्णय घेतं किंवा काय होतं हे मला वाटतं पाहण्यासारखं राहील. मंत्रिमंडळ असूनही भुजबळ वगैरे भूमिका घेतात, समजा पेटवतात नाही, मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यावर त्यांनी बोलू. मी अजून त्याच्यामध्ये उडी घेऊ इच्छित नाही, मी एकच म्हणतो. आणि मला असं वाटतं माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं त्यांचं म्हणणं तर लोक एकच आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर भूमिका मांडल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांनी भूमिका मांडणं हे योग्य नाही, हीच आपली भूमिका आहे. आज मुख्यमंत्री बोलले माझ्याकडून तुम्हाला याविषयी स्टेटमेंट पाहिजे, जे मुख्यमंत्री बोलतील ते माझं स्टेटमेंट. हीच भूमिका प्रत्येक मंत्रिमंडळ सदस्याची पाहिजे. सरकार एकमुखी आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी, ही भावना प्रत्येक मंत्र्यामध्ये आहे. आणि ती भावना वेगळ्या पद्धतीने जायला नको एखाद्या लूज स्टेटमेंटवर, ही भूमिका सगळ्यांची असेल. पुन्हा एकदा आहेत मुख्यमंत्र्यांनीच माझी नाही. आता शेवटी राजकारणामध्ये
पुढे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. प्रत्येक जण सक्षम आहे. अजितदादा पवार साहेब हे अतिशय सक्षम नेते आहेत महाराष्ट्राचे. फडणवीस साहेब सक्षम आहेत. शिंदे साहेब सक्षम आहेत. आता जेव्हा आपण एखाद्या महायुतीमध्ये असून जर एवढे सक्षम नेते आहेत की प्रत्येक जण राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवू शकतो तर राज्याचा विकासच होणार आहे. स्पर्धा नाही. ही सकारात्मक दृष्टिकोनातून आपण हा विषय घेतला पाहिजे. याच्यामध्ये लावालाव्या करण्याचं काम कोणी करू नये.